काँग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून काही तासातच घुमजाव केलं. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. काँग्रेसचे 22 आमदार फुटणार. चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यानं मवियात वादंग. अंगलट येताच खैरेंची वक्तव्यावरून माघार. 16 जातील आणि मग आपण कसं करायचं, आपला मुख्यमंत्री कसं करायचं हे माननीय आमचे जुने मित्र यांनी तयारी केली आहे. 22 आमदार कुठले कोण आहेत? त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसचा तर त्यांना रॅली चालू आहे, मोठी रॅली चालू आहे, भारत जोडो यात्रा, त्यामुळे ते शांत राहिले. काँग्रेस फुटणार होती या चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. शिवसेना फुटल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. असं असतानाच जून मधील सत्ता पालटाच्या काळात शिवसेना फुटली नसती तर काँग्रेस फुटली असती असं वक्तव्य खैरेंनी केलंय. खैरेंच्या या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. खैरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा असा टोला काँग्रेसनं लगावला. जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही ते काँग्रेसबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल दुसरी काही टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पहिले आपलं घर बघायचं, मग दुसऱ्याच्या घरावर बोगोटे मारायचे. चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेतून प्रतिक्रिया येणार नाही असं होणार नाही. उदय सामंतांनी खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. या गोष्टी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्या पाहिजेत. ज्यांचा स्वतः पराभव झालेला आहे त्यांनी ह्या गोष्टी करून उपयोगाच्या नाही. 40 आमदारांचं काय होईल, 40 आमदार कुठे जातील, ते पडतील, निवडून येतील, हे 2 वर्षानंतर सिद्ध होणार आहे. पण जे ऑलरेडी ज्या जनतेनं ज्यांना नाकारलेलं आहे त्यांना शिंदेसाहेब पराभूत होतील हा सांगण्याचा अधिकार नाही. भाजपनं मात्र खैरेंच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली आहे. कोणताही पक्ष फोडण्याची गरज नसल्याचं भाजपनं सांगितलंय. आम्हाला फोडा फाडायची गरजच नाही. इतके पक्ष प्रवेश होणार आहेत 2024 पर्यंत की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उमेदवार लढवण्याकरता सुद्धा उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे. काँग्रेस फुटीच्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण होतोय म्हटल्यावर खैरेंनी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेतली. माझा कुठलाही उद्देश भारतीय जनता पार्टी यांना फोडेल आणि यांना घेऊन जाईल आणि जाणार असं नव्हता. मी हे स्पष्ट या ठिकाणी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी जर त्यांना असं वाटलं असेल तर मी माझे ह्या बाबतीतले शब्द वापस घेईल. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कठीण काळ सुरू आहे. या काळात महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण होईल अशी वक्तव्य टाळायला हवीत. नेमकं खैरेंसारख्या नेत्यांना हीच बाब उमगलेली नाही. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.